नमस्कार, मी अर्चना। अर्चनाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यांनाच आवडणारी अशी अळूची वडी कशी बनवायची ते आपण आज पाहणार आहोत। खूप कुरकुरीत होते, खूप टेस्टी लागते। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अळूची वडी कशी बनवायची ते आपण आज इथे पाहणार आहोत। यासाठी इथे आपण अळूची पाने घेतली आहेत। अगदी सहजपणे बाजारामध्ये मिळतात ही अळूची पाने। अळूच्या पानांमध्ये विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते। इथे आपण मीडियम साईजची अळूची पाने घेतली आहेत। याचा देठ काढून टाकायचा आहे। अळूच्या पानांमुळे शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते, तसेच पचनक्रिया सुरळीत होते। आता अळूची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। इथे आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 12 ते 13 लसूण पाकळ्या, 1/2 इंच आले घेतले आहे, ते एका मिक्सरच्या भांड्यात काढूया। आता यामध्येच 1/2 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, 1/2 चमचा गूळ, 1/2 चमचा चिंच घालून बारीक करूयात। हे छान बारीक झालेले आहे। एका भांड्यात 1/2 चमचे डाळीचे पीठ घेऊयात। यामध्येच 1/2 वाटी तांदळाचे पीठ घालूयात, बारीक केलेली मिरची, एक चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घेऊयात। तांदळाच्या पिठामुळे वड्या छान कुरकुरीत होतात। हे छान एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून एकत्र मिक्स करून घेऊयात। थोडे घट्टसर असे करायचे आहे। चिंच आणि गूळ यामुळे वड्या घशात खवखवत नाहीत आणि खूप टेस्टी लागतात। यामध्ये तीळ घालून मिक्स करून घेऊयात। आणखी थोडे तीळ घालून मिक्स करूयात। आता हे छान मिक्स झालेलं आहे। आता अशा पद्धतीने पानांच्या पाठीमागच्या साईडला पीठ लावून घेऊयात। सगळ्या बाजूंनी व्यवस्थित पीठ लावून घ्यायचे आहे। आता याच्यावरती दुसरे पान ठेवून त्याला पीठ लावूयात। अळूची पाने थंड असल्याने ते वात पित्त कफनाशक असतात। पीठ लावून झालेले आहे। याचा अशा पद्धतीने रोल करूयात। आणि चाळणीमध्ये ठेवूयात। अशा प्रकारे बाकीच्या पानांना पीठ लावून रोल करून घेतले आहेत। आता इथे एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवले आहे। याच्यावरती चाळण ठेवूयात। चाळणीवर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट वाफलून घेऊयात। वडी छान वाफलून झालेली आहे। थोडे थंड झाल्यावर त्याच्या वड्या कट करूयात।
आता कढईमध्ये थोड्या तेलामध्ये वड्या तळून घेऊयात. आता वड्या छान सोनेरी रंगावर तळून झालेल्या आहेत. वड्या एका टिश्यू पेपर वरती काढून घेऊयात. बाकीच्या वड्या याच तेलामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता घालून परतून घेऊया. तळलेल्या वड्या आवडत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने वड्या परतून सुद्धा घेऊ शकता. खूप छान दिसत आहेत, खूप टेस्टी लागतात, कुरकुरीत होतात. अशा पद्धतीने अळूच्या वड्या नक्की करून बघा. तर कशी वाटली तुम्हाला याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.